राम भक्त भगवान हनुमानांची जयंती पनवेल तालुक्यात मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे, सावळा आणि कोळखे येथे आयोजित हनुमान जयंतीच्या कार्यक्रमांना भेट देऊन दर्शन घेतले. चैत्र महिन्यात रामनवमी उत्सवानंतर काहीच दिवसात रामभक्त श्री हनुमानांची जयंती साजरी केली जाते. हिंदू पुराणानुसार चैत्र पौर्णिमे श्री हनुमानांचा जन्म झाला होता. या दिवशी सर्वत्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानुसार पनवेल तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने येथील हनुमान मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, मूर्तीला शेंदूर लेपन तर मंदिराबाहेरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे, सावळे आणि कोळखे गावातील हनुमान मंदिरामध्ये आयोजित जयंतीच्या कार्यक्रमांना भेट देऊन भगवान हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान कोळखे येथे भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, महेंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील, सुभाष जितेकर, मनोहर जितेकर, अंकित मुंडे, राजेश जितेकर, सावळे येथे सरपंच सुनील माळी, गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गाताडे, सदाशिव माळी, सीताराम माळी, जयवंत म्हात्रे, राम गाताडे, भालचंद्र म्हस्कर, दत्ता म्हस्कर, अंकुश म्हस्कर, रघुनाथ माळी, भास्कर म्हस्कर तर नेरे येथे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दर्शन ठाकूर, नेरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश घाडगे, माजी सरपंच उदय ठाकूर, विजय भालेकर, वासुदेव गवते, अमित गवते, मुकेश शहा, जगदीश म्हस्कर, विक्रांत म्हस्कर, हिरण शहा, राम ठाकूर, श्याम म्हस्कर, नेरे शक्ती केंद्र प्रमुख डॉक्टर रोशन पाटील, नितीन पवार, राहुल म्हस्कर, जयवंत पाटील, किशोर खारके, सतीश घाडगे, रोहन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.